राम राम मंडळी, गावरानमध्ये आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत। मित्रांनो, कोरोना हा विषय आता आपल्या भारतवासियांसाठी नवीन राहिला नाही। जगभरात या कोरोना व्हायरसने 51 लाखाच्या वर लोकांना आजारी केलं आहे, म्हणजे 51 लाखाच्या वर लोक आजारग्रस्त या आजाराने झाले आहेत। आपल्या भारत देशात सुद्धा हा आकडा 1 लाखाच्या वर गेला आहे। मित्रांनो, कोरोना या आजारावर आज आपण प्रतिबंधक उपाय पाहणार आहोत। असा उपाय जो उपाय हजारो वर्ष अगोदरच आपल्या आयुर्वेद ग्रंथामध्ये लिहिलेला होता, तो उपाय मी आज फक्त तुमच्या समोर उजागर करणार आहोत। हा उपाय 72 आजाराला नष्ट करण्यासाठी रामबाण औषधी आहे। मित्रांनो, विश्वास करा, पूर्ण आत्मविश्वासाने पूर्ण विचार करून जवळपास 2 ते 3 महिन्याच्या अभ्यासानंतरच हा उपाय मी तुमच्या समोर आणत आहे। मला पूर्ण आत्मविश्वास आहे मित्रांनो की या उपायाने तुम्ही कोरोनाच्या आजारापासून वाचून राहाल, आणि तुम्हाला कोरोनाचा संसर्ग झाला जरी असेल तरी हा उपाय तुम्ही 6 दिवस जर प्रथम स्टेजमध्ये करसाल तर तुमचा कोरोना रिपोर्ट जर पॉझिटिव्ह जरी आला असेल तर तुमचा 100% गॅरंटीने देऊन सांगू शकतो मित्रांनो की तुमचा पॉझिटिव्ह आलेला रिपोर्ट हा निगेटिव्ह येईल। मित्रांनो, त्यासाठी आपल्याला 3 गोष्टीची आवश्यकता लागणार आहे, लागणाऱ्या आपल्याला 3 वस्तू आहे या उपायासाठी। त्या वस्तू कोणत्या आहेत मित्रांनो, हे तुम्हाला मी स्क्रीनवर दाखवतोय। मित्रांनो, ह्या आहेत त्या 3 वस्तू। त्यातून पहिली वस्तू आहे हा भीमसेन कापूर। मित्रांनो, आपणाला माहीतच असेल भीमसेन कापूर हा जंतुनाशक आहे, जबरदस्त अँटीबायोटिक औषधी हे भीमसेन कापूर आहे। हे अत्यंत अँटीऑक्सिडंटने भरपूर असलेला हा भीमसेन कापूर कुठल्याही विषाणूला नष्ट करण्याची ताकद, पॉवर या भीमसेन कापूरमध्ये आहे। मित्रांनो, तसंच दुसरी वस्तू आपल्याला लागणार आहे, याला म्हणतात पिपरमिंट, थंडई, अस्मंतारा। मित्रांनो, हे सुद्धा जबरदस्त अँटीबायोटिकने भरपूर आहे। तिसरी वस्तू लागणार आहे मित्रांनो आपल्याला हा ओवा फूल, याला म्हणतात मेंथॉल, ओवा अर्क। ह्या 3 वस्तू लागणार आहे, भीमसेन कापूर, थंडई, अस्मंतारा, याला पुदिना अर्कसुद्धा म्हणतात, आणि ओवा फूल म्हणजेच हे ओवा फूल आहे मित्रांनो, याला मेंथॉलसुद्धा म्हणतात। मित्रांनो, ह्या 3 वस्तू आपल्याला पहिल्यांदा बारीक करायचे आहेत। तर बारीक करण्यासाठी आपल्याला असा एक छोटासा खलबत्ता लागणार आहे। तर मित्रांनो, ह्या 3 वस्तू आता आपण इथे बारीक केले आहे। मित्रांनो, 4थी वस्तू आपल्याला लागणार आहे अशी काचेची शिशी। तर मित्रांनो, ह्या 3 वस्तू आता आपण याच्यामध्ये ओतणार आहे, म्हणजे टाकणार आहे, समोर याच्यामध्ये टाकत आहे। तर मित्रांनो, आता आपण याच्यात दुसरी वस्तू टाकणार आहे। ह्या 3 वस्तू आपल्याला याच्यात टाकायच्या आहेत मित्रांनो। मित्रांनो, हे बघा, आता आपण या 3 औषधी या काचेच्या शिशीत आपण टाकल्या मित्र। आता हे आपण शिशी 10 ते 15 मिनटं उन्हामध्ये ठेवू। तर चला आपण ही शिशी उन्हामध्ये ठेवू, तब्येत बंद। तर मित्रांनो, बघू शकता आपण, हे बघा, हा आता इथे आपला हे मिश्रण तयार झाला आहे। मित्रांनो, याला म्हणतात अमृतरस, अमृतधारा। या औषधाला अमृतरस, अमृतधारा हे नाव आहे। मित्रांनो, हे दिव्य औषध जवळपास 70 ते 72 हजारावर अचूक आहे। जर तुम्हाला सर्दी बरसं झालं असेल, खोकला झाला असेल, कोरडा खोकला असेल, कफ असेल, तुम्हाला दमा श्वासाचा आजार असेल, तुमच्या फेफड्यामध्ये लंग्समध्ये अडकलेला चिपकलेला कफ, हे औषधी बाहेर काढते। शिवाय मित्रांनो, हे औषधी कॅन्सरसारख्या धुरंधर आजाराला सुद्धा प्रथम स्टेजमध्ये दूर करण्याची ताकद ठेवते। एवढंच नाही मित्रांनो, हाय ब्लड प्रेशर, अटॅक, मधुमेह, डायबिटीज यासारख्या मोठमोठ्या आजाराला दूर करण्यासाठी हे अचूक औषधी आहे। तर याला आपल्याला बाहेर निघतेवेळी, म्हणजेच आपण ज्यावेळेस भाजीपाला आणायला जातो, किराणा दुकानावर जातो, तर त्यावेळेस आपल्याला हे कसं यूज करायचं आहे हे मी तुम्हाला दाखवतो। तर बघा मित्रांनो, यातून आपल्याला जवळपास असा चमच्यानी किंवा आपल्याला ड्रॉपच्या साह्याने बाहेर निघतेवेळेस असे आपल्याला थेंब लावायची आहे। असा 1 ते 2 थेंब आपल्याला लावायचे आहेत मित्रांनो, आणि आपल्या रुमालवर सुद्धा आपण असा 1 थेंब लावू शकता।
जवळपास आणि तुम्ही बाहेरून आल्यानंतर आपल्याला हे तेल आपल्या हँड वॉश म्हणून आपण वापरू शकतो। तर आपण जर या पद्धतीने या अमृत रसाचा दिव्यधाराचा जर उपयोग करता तर आपल्याजवळ कोरोना नावाचा विषाणू हा जवळ फटकणार नाही। आणि अदाकदाचित तुम्हाला जर कोरोनाचा संसर्ग जर झालाच असेल तर फक्त तुम्हाला केवळ मोठ्या माणसाला 3 बूंद आणि लहान मुलांना फक्त केवळ आपल्याला याच्यामध्ये हा असा एक थेंब टाकायचा आहे। हे एक थेंब टाकून हे पाणी हलवून हे घ्यायला म्हणजे प्यायला द्यायचं आहे। यानं काय होईल मित्रांनो, घशामध्ये आपल्या गळ्यामध्ये यांनी थंड होईल आणि तुमच्या गळ्यामधले घशामधले जे काही कोरोनाचे इन्फेक्शन असतील ते दूर होतील। म्हणजेच कोरोनाचा विषाणू हा जागीच ठार होईल। कोरोनाच्या आजाराचा हा अति उत्तम उपाय आहे मित्रांनो। या उपायाने तुम्हाला कोरोना आजार होणारच नाही। शिवाय तुम्ही जर संसर्ग झालाच असेल तर तुम्ही 5 दिवस 3-3 थेंब सकाळ दुपार संध्याकाळ 3-3 थेंब या औषधाची तुम्हाला पाण्यासोबत घ्यायची आहे। मित्रांनो फक्त 5-6 दिवस हा उपाय करा आणि 7व्या दिवशी तुमचा रिपोर्ट चेक करा। मित्र पॉझिटिव्ह आलेला रिपोर्ट हा निगेटिव्ह आल्याखेरीज राहणार नाही। तुम्ही माखलासुद्धा हे औषधी एका असे एक थेंब टाकून लावू शकता। शिवाय मित्रांनो रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी तुम्ही याला बत्ताशामध्ये खडी साखरेमध्ये साध्या साखरेमध्ये तुम्ही याचे 2-2 थेंब 3-3 थेंब आपण टाकून खाऊ शकतो। मित्रांनो याने 5 दिवसातच तुम्हाला तुमच्या शरीरात प्रचंड ताकद आलेली दिसेल। शिवाय मित्रांनो दमा श्वास सर्दी पर्स खोकला याच्यावर सर्वात रामबाण औषधी आहे। आणि ज्या 70-72 आजारावर हे औषधी चालणार आहे ते 70-72 आजाराचे नाव मी तुम्हाला व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये देणार आणि याची शवनविधीसुद्धा मी व्हिडिओमध्ये टाकणार। मित्रांनो तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर हात जोडून सांगतो की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, बेल आयकॉनचं बटन दाबा। धन्यवाद।